समाजवादी पार्टीतला राजकीय संघर्ष आज टोकाला गेलाय. पक्षाचे संस्थापक मुलायम सिंग यादव आज सकाळीच दिल्लीमध्ये त्यांनी धाव घेतली तर त्यांचे पुत्र आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या घरी लखनौमध्ये समर्थक आमदारांची बैठक सुरू झाली आहे. मुलायम सिंग यादव आणि अखिलेश यादव दोघंही आपलाच पक्ष खरा असा दावा करणार आहेत, त्यामुळे सायकलच्या निवडणूक चिन्हावर दोन्ही गट दावा सांगणार आहेत. काल झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मुलायम सिंहांना संरक्षक तर अखिलेश यादवांना राष्ट्रीय अध्यक्षपदी बसवण्यात आलं. त्याचप्रमाणे शिवपाल यादव यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं. शिवाय अमर सिंहांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. यावर आज सकाळी शिवपाल यादवांनी स्वतः राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 5 जानेवारीला बोलावली, पण मुलायम सिंहांनी तातडीनं या बैठकीला स्थगिती दिली. त्यामुळे आता मुलायम आणि अखिलेश यांच्या या यादवीत तासागणिक नवनवीन पैलू समोर येऊ लागले. याच घडामोडी होत असताना अमर सिंग लंडनहून दिल्लीमध्ये परत आले आहेत आणि त्यांनी आपण मुलायम सिंहांसोबत असल्याचं आज सकाळी विमानतळावर परतल्यावर म्हटलंय. पार्टी किसकी है, कौन राष्ट्रीय अध्यक्ष है? नेताजी इस समय राष्ट्रीय अध्यक्ष हैं और आगे भी रहेंगे और हम नेताजी के साथ मरते दम तक साथ हैं. जी, क्योंकि हमने झूठ बोले न धोखा दिया न भ्रष्टाचार किया. जी, कोई आरोप नहीं लगा सका, लगाया तो सुप्रीम कोर्ट में ईमानदार घोषित कर दिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.